सहलीचा आनंद लुटायचा म्हणजे नियम तोडायचे आणि फाजीलपणा करायचा असा आजकालच्या तरुणाईचा समजच झालाय. त्यामुळे जीवही गमवावा लागतो. विशेषतः वर्षा सहलीच्या ठिकाणी धरण, नदी, धबधब्यांच्या परिसरात अशा घटना नेहमीच घडतात. बदलापूर शहरातला कोंडेश्वर धबधबाही यासाठी बदनाम झालाय. इथला कुंड पर्यटकांसाठी जीवघेणा ठरतोय. धबधब्याच्या प्रवाहात स्वतःला झोकून देत या कुंडात जोरदार सूर मारण्याच्या प्रयत्नात अनेकांनी आजवर जीव गमावलाय. 4 वर्षात 23 जणांनी इथे जीव गमावलाय. 2013 मध्ये 7, 2014 मध्ये 6, 2015 मध्ये 8 आणि या वर्षी तर 3 दिवसात 2 जणांनी प्राण गमावलाय. पण या घटना पाहता याला सर्वे सर्वा पर्यटकच जबाबदार असल्याचं दिसतंय. खूप चांगला स्पॉट आहे, परंतु काही काही कारणामुळे हा स्पॉट फार गाजलेला आहे. त्याच्यामुळे या स्पॉटवर येणे आलेली आहे. तरी या जागेवर येताना थोडीशी सावधानीने राहावे. फुल इथं माझ्या मस्ती धमाल करून जातो आम्ही. पण इथे काही वर्षापासून पुढे पाणी एवढा जोरात होतो का तिथे दगडांच्या खपरी आहेत. तिथे काही मद्यपान करून तिथे बुडतात वगैरे. पण त्या गोष्टीपासून आपण सावध राहतो. कुंड, धबधबा धोकादायक असल्याचे फलकही इथे आहेत. पण पर्यटक त्याकडे दुर्लक्षच करताना दिसतात. तळीराम आणि तरुण पर्यटकांचं तर विचारायलाच नको. अतिउत्साहात स्वतःचाच घात करून घेतात. पोलिसांनी स्वखर्चानं फलक लावलेत. पोलीस बंदोबस्तही आहे, पण त्यांना जुमानत आहे. अखेर या कुंडात आता पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ईश्वरचा जो मुख्य धबधबा आहे, या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण धबधबा हा बॅरिगेटिंग केलेला आहे. 4 फुटाचं बॅरिगेटिंग आहे. तरी पण पर्यटक हे पोलिसांचं तसंच कुठल्या सूचनांचं कशाचंही पालन करत नाहीत आणि त्या कंपाऊंडवरून उडी मारून आतमध्ये प्रवेश करतात आणि वरच्या बाजूने पळत येऊन त्यामध्ये उड्या मारतात. त्यामुळे हे जे झालेले आहे त्या सगळ्या दुर्घटना झालेल्या आहेत. निसर्गाचा आनंद जरूर लुटा. वर्षा सहलीत धबधब्यांखाली मनसोक्त चिन्ह बघा. पण जरा जपू, जीवापेक्षा अनमोल काहीच नाही. बदलापूरहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.